चंद्रकांत घोडके, सीनियर पोलीस इन्स्पेक्टर कोथरूड पोलीस स्टेशन, जनतेसाठी जाहीर आवाहन करीत आहे. पुणे शहरात घडणाऱ्या चेन स्नॅचिंग, घरफोडी, दागिने पॉलिश करून देतात असा गुण महिन्याला पसरणारे गुन्हे, त्याचप्रमाणे पुढे खून झालाय, दागिने काढून पुढे पुढीत बांधा, रुमालात बांधा असं सांगून फसवणूक होणारे गुन्हे, तसेच बसमधून किंवा ट्रेनमधून प्रवास करताना गुंडीचं औषध देऊन लुटले जाणारे गुन्हे, अशा गुन्ह्यांना जनतेमधून कसा प्रतिबंध करता येईल याकरता आम्ही एक आता डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे आणि त्या डॉक्युमेंटरीद्वारे जनतेमध्ये आपण अवेअरनेस जागृत करीत आहोत की असे गुन्हे घडून येत म्हणून जनतेनेच प्रयत्न करावा. यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला गुन्हे कसे रोखावेत, जनतेने त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात या संबंधाने जनजागृती केली होती, पण तिला म्हणावं इतका इफेक्ट झालेला नाही, गुन्हे घडतच आहेत. तर आता याद्वारे आम्ही एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवलेली आहे की महिलांनी दागिने घालून जाताना दागिने पदरांनी झाकून घ्यावेत, रस्त्याने न चालता फुटपाथचा प्रयोग करावा जेणेकरून मोटर चालक वाहन चालकास दागिने लांबवण्याचा किंवा तोडून नेण्याचा मौका मिळू नये. तसेच आपण घर बंद करून एक दोन दिवसाकरता बाहेरगावी जात असेल तर शेजारी पदरांना सांगून जावं, वॉचमनला सांगून जावं आम्ही नाही आहे. काही एजंट लोक सेल्समन सोसायटीमध्ये येतात, घरोघरी जाऊन स्वतः काहीतरी आकारण्यात, त्याद्वारे त्या अनुषंगाने चोर सुद्धा सेल्समनचं रूप धारण करून येऊ शकतात, त्यांना डायरेक्ट ऍक्सेस देऊ नये. दागिने पॉलिश करणं हा प्रकार अत्यंत हे आहे की दागिने पॉलिश करायची आवश्यकताच भासत नाही, ते आपण घरी करू शकतो, तर त्यासाठी कुठल्या एजंटची सेल्समनची जरूर नाही. तर अशा प्रकारचे जे लोक येतात दागिने पॉलिश करून त्याच्या संदर्भात तात्काळ शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा पोलिसांना 100 नंबरला फोन करून सावध लगेच कळवलं पाहिजे, जेणेकरून असे लोक अशा लोकांना मौका मिळता कामा नये की दागिने फसवून दागिने घेऊन जाण्याचा. तर आता डॉक्युमेंटरीद्वारे आम्ही हा प्रयोग करून प्रयोग सादर करीत आहोत की जेणेकरून लोकांना, महिलांना, घरातील टीव्ही बघतानासुद्धा आपल्याला समजायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. तर अशा ह्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. आम्हाला विश्वास आहे की या डॉक्युमेंटरीद्वारे आपल्याला जनजागृती होईल आणि गुन्हे जनताच गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरता उपाययोजना करेल. धन्यवाद.